करून दाखवा, करावा त्यांनी विस्तार, न्याय द्यावा. तुम्ही मंत्रिपदाच्या आशा दाखवून एवढ्या लोकांना घेऊन गेले. एक आमदार म्हणतो बाहेर शपथीच्या दिवशी की मी 110% आता शपथ घेणार आहे आणि लगेच पालकमंत्री होणार आहे. आता तो त्या आमदारांना कसं तोंड दाखवायचं मीडियाला पुन्हा? अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा पटत नाहीये. बच्चू कडू म्हणतात आम्ही थांबू, नाही झालं तर आम्ही निघू, अशा पद्धतीचा इशारा देणं सुरू झालं. आता ते असं आहे की आले तिघ एकत्र, त्यातला एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री होण्याकरता इच्छुक. आता हे तीन एकत्र येणं आणि तिघांचा मेळ बसणं ही अवघड गोष्ट आहे. खरं म्हणजे आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 यांचा तेवढा मोठा वाद आहे आणि तो जो बाहेर चर्चा होते आहे, असं कधीही घडलेलं नाही महाराष्ट्राच्या इतिहासात. ते घडत असताना आम्हाला दिसतंय, मला वाटत नाही की हे खाते वाटप करू शकतील, मंत्रिमंडळाची वाढ करू शकतील असं वाटणारी परिस्थिती नाही. आणि हे अभूतपूर्व परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे. करून दाखवा, करावा त्यांनी विस्तार, न्याय द्यावा. तुम्ही मंत्रिपदाच्या आशा दाखवून एवढ्या लोकांना घेऊन गेले. एक आमदार म्हणतो बाहेर शपथीच्या दिवशी की मी 110% आता शपथ घेणार आहे आणि लगेच पालकमंत्री होणार आहे. आता तो त्या आमदारांना कसं तोंड दाखवायचं मीडियाला पुन्हा? ही परिस्थिती फक्त त्या आमदाराची नाही, त्या 40 मधल्या अनेक आमदारांची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि आता पुन्हा जाऊन पोहोचलेत ते सुद्धा अशाच आशेनं जाऊन पोहोचलेत. एवढ्या अपेक्षा ठेवून तिथं गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आजची स्थिती अशी आहे की अनेक क्षेत्रामध्ये पेरण्या झाल्या, आज 10% पेरण्या फक्त झालेल्या आहेत. धरणांमध्ये 27% पाणी आहे. आता पुढचा काळ वर्ष कसं जाणार याची काळजी शेतकऱ्यांना आहे, परंतु याचा परिणाम शेतकरीच नाही तर संपूर्ण नागरिकांवर होत असतो. सगळे काही महागाई वाढत असते, जीवनावश्यक वस्तू महाग होत असतात. शेतकऱ्याला पूर्वीचं जे नुकसान झालं त्याची अजिबात मदत गेलेली नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेलं आहे, वाटण्याच्या अक्षता लावण्यात आलेलं आहे त्यांना. आणि इकडं हे मात्र गुंग आहे की कशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची वाढ करायची, खाते वाटप कसं करायचं, याच्याकरता डोक्याला डोके आपटायचं काम या सरकारमध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय ते निषेधार्ह आहे.